कृष्ण असा आहे सर या बाबतीत की प्रत्येकाचे विचार प्रत्येकाची श्रद्धा हे वेगळे होईल. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची त्यांच्या एकंदर लोका शिवसैनिकांची श्रद्धा ही अयोध्येच्या श्रीरामावर आहे. आमच्या सुनील केदारची कदाचित अयोध्येच्या श्रीरामावर श्रद्धा असू शकते. आता मंदिर मज्जेचा वाद मिटलेला, तो वाढवणंही योग्य नाही. आपण ही दिशा पाहिली पाहिजे की शाहीन बागेमधल्या महिला एवढे दिवस बसलेल्या आहेत, गांधी मार्गाने चाललेल्या आहेत. आज देशामध्ये जर काय हवं असेल आणि जगामध्ये हवं असेल हे संघर्ष सगळेजण मिटवायचे असतील तर गांधीच्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हा देश जर चालवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लिहिलेली घटना आहे, संविधान आहे, तिथं कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे. ही आमची भूमिका आहे आणि आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. श्रद्धेला कोणाच्या काही असं करता येत नाही की ज्यांची श्रद्धा जिथं असेल ते जातील. त्यांचं दोघांचे असं आहे की त्यांच्या त्या आयडेंटिटी जपण्याचा खात्री ते कसं आहे, त्यामुळे त्यांच्या आयडेंटिटीवर किंवा त्यांच्या श्रद्धेवर मी काही बोलू इच्छित नाही. तर त्यांच्या श्रद्धा आहेत, माझ्या श्रद्धा माझ्या श्रद्धा आहेत. माझी या देशावर श्रद्धा आहे, माझी भारतीय संविधानावर श्रद्धा आहे, कायद्याचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित केलं आहे ही माझी श्रद्धा आहे, आयुष्य आणि सन्मार्गाने चाललं पाहिजे ही माझी श्रद्धा आहे. आम्ही त्या श्रद्धेने चाललो आहे, त्या श्रद्धेने चाललो आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास करणं किंवा त्यांची श्रद्धा चुकीची आहे म्हणणं हे माझं काम मी करत नाही.